आता बातमी आहे नागपुरातून। नागपुरात खेळाडूंचं हक्काचं रेशीमबाग मैदान खेळांच्या सरावासाठी आहे की प्रदर्शन मेळावे सत्संग यासाठी असा प्रश्न निर्माण झालाय। या मैदानावर होत असलेल्या विविध कार्यक्रमांमुळे खेळाडूंना हे मैदान फारच कमी वेळा मिळतंय, त्यात कार्यक्रमांमुळे मैदानाची दुर्दशा झाली आहे। अखेर प्रशासनाला जाग आणण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासमध्ये जाऊन खेळाडूंनी सराव केलाय। नागपुरात सुरू असलेली ही कुठलीही मॅरेथॉन नाहीये। खेळाडूंचा हा सराव मैदानावर नाही तर नागपूरच्या सुधार प्रन्यासमध्ये सुरू आहे। डिम्ब प्रशासनाला जागा करण्यासाठी खेळाडूंचं हे आंदोलन आहे। खेळाडू सराव करत असलेल्या मैदानाची दुरवस्था झाल्यानं झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्याकरता खेळाडूंनी नागपूर सुधार प्रन्यासमध्ये सराव केला। रेशीमबाग मैदानावर गेल्या काही वर्षांपासून प्रदर्शनी मेळावे सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत, त्यामुळे मैदानाची दुरवस्था झाली आहे। कार्यक्रमाचं साहित्य मैदानातच पडू नये, त्यामुळे खेळाडू प्रचंड संतापले। इथे कमीत कमी यांचा प्रोग्रामही चालतो, तो काय एक दिवसाचा दोन दिवसाचा नाही, महिन्यांचा प्रोग्राम चालतो आहे यांचा। आणि हे सोडा, हे तर राहिलेलीच गोष्ट आहे, इकडे डांबर आणून टाकून ठेवलेलं होतं। डांबर ह्या ग्राउंडवर डांबर टाकलेलं, तर तुम्ही पाहू शकता की ग्राउंड पूर्ण अक्षरशः खराब होऊन जाईल। सरावाला अडचण म्हणजेच ट्रॅक बरोबर नाही, ट्रॅक एवढं खराब झालेलं आहे काही ते धावू शकत नाही आणि खिडे पडलेले असतात त्यामुळे। आणि इथे बाहेरचे जे गाडी वगैरे इथे घुमवण्यात येते शिकण्यासाठी येतात ते केलं, आणि वॉल कंपाऊंडची इथे व्यवस्था केलेली पाहिजे। लोक इथे बसून असतात प्रत्येक वेळेस, मधामधामध्ये ते येऊन इथे सामान टाकलं गेलेलं आहे लोह्याचं आणि ते उचललं जात नाही। व्यावसायिक खेळाडूंसह पोलीस भरती सैन्य भरतीसाठी तयारी करणारे तरुण खेळाडू इथे दररोज सराव करतात, मात्र मैदान सातत्यानं कार्यक्रमांकरता दिल्यानं सराव बुडतो। शुक्रवारी खेळाडू आणि विद्यार्थी मैदानात आले असता डांबर मिश्रित माती पसरवण्यात येत असल्याचं निदर्शनाला आलं। याबाबत खेळाडूंनी विरोध केला असता नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांनी सारवासारव केली। अखेर अधिकाऱ्यांचं समस्येकडे लक्ष वेधण्याकरता खेळाडूंनी हे अनोखं आंदोलन केलंय। ते डांबर पडलं होतं, मी धावत होतो रात्रीची वेळ होती, काही दिसलं नाही, तिथे एक असा दोरी टाईप होती, त्याच्यात माझा पाय अटकला आणि मी त्या रॉडवर पडलो, त्याच्यामुळे माझं रिस्ट वीक झालं, इंजुरी झाली आहे, दोन महिने झाले प्रॅक्टिस नाही करू शकत आहे। ऑलिम्पिक वा कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू पदकं मिळवू शकले नाहीत की ओरड सुरू होते, पण एकीकडे खेळाडूंची मैदानं कार्यक्रमांना द्यायची, सराव रोखायचे आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारत मागे का यावर चर्चा झोडायच्या, यात मजा नाही राव। अमर काणे, झी मीडिया, नागपूर।